वर फायर फायटर्स जो गेम होता त्या गेममध्ये मुंबई अग्निशमक दलाने अनेक पारितोषिक पटकावले. हे पारितोषिक पटकावणारे जवान आणि अग्निशमक दलाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपणच त्यांचा अनुभव जाणून घेतो आहे. सोनावणे साहेब आहेत. आणि सोनावणे साहेब, ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कसा एकंदरीत अनुभव होता आणि कशी प्रॅक्टिस झाली आणि तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये कुठलं पारितोषिक मिळालं याबद्दल काही सांगू शकाल का? नमस्कार, मी केंद्र अधिकारी ए बी सोनावणे. मी सध्या बोरिवली अग्निशमन केंद्र येथे कार्यरत आहे. वर्ल्ड फायर 13th वर्ल्ड फायर फायटर गेम जे साऊथ कोरियामध्ये आता पार पडले, त्यामध्ये आपल्या मुंबई अग्निशमन दलाचे टोटल अधिकारी आणि जवान मिळून आम्ही 13 जण पार्टिसिपेट झालो होतो. अनुभव सांगायचा झाला तर एक आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती की आम्ही इंडियाला वर्ल्ड फायर फायटर गेम्समध्ये जिथे 63 कंट्री पार्टिसिपेट झाले तिथे रिप्रेझेंट केलं. ते मी ज्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं ते इव्हेंट होतं वॉटर पोलो आणि टफेस्ट फायर फायटर आला आहे. वॉटर पोलोच्या इव्हेंटमध्ये आपल्या भारतीय संघाने सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे. तसेच टफेस्ट फायर फायटर अलाय जो इव्हेंट होता त्याच्यामध्ये फायर फायटरचा खरा कस लागला जातो त्या इव्हेंटमध्ये आपल्या मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी व्यवस्थितरित्या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहेत. अनुभव सांगायचा झाला तर एक आमच्यासाठी शिकण्यासारखं खूप होतं. बाकीच्या देशामध्ये फायर फायटिंगच्या संदर्भात काय चालतं याबाबतीत इंटरॅक्शन झाल्या आणि एकंदरीत अनुभव खूप उत्तम असा होता, जेणेकरून आम्हाला चांगलं शिकायला मिळालं. आणि त्याचा जो 2020 पुन्हा डेन्मार्कमध्ये 14वा इंटरनॅशनल वर्ल्ड फायर फायटर गेम्स होणार आहे त्याच्यासाठी आमची एक पूर्वतयारी झाली आणि त्याप्रमाणे आता आमची प्रॅक्टिसही चालू झालेली आहे. या स्पर्धेला जाण्यापूर्वी प्रॅक्टिसचं जर सांगायचं झालं तर प्रॅक्टिस 8 तासातील कर्मचारी आणि 24 तासातील ज्याप्रमाणे आम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे आम्ही आमचा वेळ प्रॅक्टिससाठी दिला. सांघिकसाठी सर्वांनी ज्यावेळेस वेळ मिळाला त्यावेळेस सर्वांनी प्रॅक्टिस केली आणि तिथे गेल्यानंतर आम्ही आमचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे आम्हाला यश मिळालं. आपल्यासोबत आहेत जीवन पाटील, अग्निशमन दलाचे जवान. त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेतो तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये कुठलं पारितोषिक मिळालं आणि तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता आणि तुम्ही मेन म्हणजे तुम्ही राहायला कुठे ते मला जर कळालं तर बरं. नमस्कार, मी अग्निशामक जीवन मकान पाटील. मी दादर फायर ब्रिगेडला आता सध्या कार्यरत आहे. मी 4x200 रिले या स्पोर्टमध्ये माझा सहभाग होता, त्यामध्ये आपल्या भारताला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे, 3rd place. तिथला प्रवास सांगायचा झाला म्हणजे सरांनी बऱ्यापैकी सांगितलेलंच, जसं प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही भरपूर वेळ काढून समजा ते प्रॅक्टिस वगैरे केलेली आमचे. नंतर तिथला बाहेरचा पण अनुभव आम्हाला भरपूर छान आला. तिथल्या फायर ब्रिगेड वगैरे भरपूर काही शिकायला मिळालं त्यांच्याकडनं पण, काही ज्या गोष्टी आहे तिथं अनुभवण्यासारख्या त्या भरपूर मिळाल्या. आणि आता नेक्स्ट टार्गेट जे होतं आमचं डेन्मार्क 14 वर्ल्ड फायर फायटर गेम, याच्याकरता आमची जी मनाची तयारी आहे ते इथं 13 वर्ल्ड फायर फायटर म्हणजे पूर्ण झालेली आहे. कारण आम्ही आता कॉन्फिडन्स झालेलो आहे त्या बाबतीमध्ये की आता अजून आपल्याला थोडं प्रॅक्टिस करावं लागेल आणि प्रयत्न करूया की अजून आपल्या देशाला चांगल्यात चांगलं मेडल वगैरे जर का मिळवता येत असेल तेवढं करूया. सोनावणेसाहेब, एक प्रश्न होता की इथे फायर फायटरचे तुम्ही काम करताना आपल्याकडे मैदान नाही पुरेसं, मोठं मैदान पण नाही आहे. तर तुमचं काम हे 24 तास ऑन ड्युटी आहे. आग लागली का धावपळ वगैरे होतं, ब्रिगेडर कॉल म्हटलं तर पूर्ण तुम्हाला किती दिवस लागतील हेही सांगू शकत नाही. बरोबर. तर मग अशा वेळी तुमच्याकडे एकतर मैदान नाही, कामाची वेळ नाही. आता स्पोर्ट्समॅन म्हटलं का त्याला खाणं पिणं वेळ झोपणं वगैरे सगळं लागतं. आता हे सगळं नसताना, सगळ्या सुविधा नसताना हे कसं शक्य झालं, तुमचं कसं झालंय हे जरा म्हणजे अचंबित करण्यासारखी गोष्ट आहे. माझं सांगायचं झालं तर कसं असतं, फायरमन म्हटलं की कामच आमचं असं आहे. इमर्जन्सीमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही, त्याप्रमाणे आम्ही नेहमी तयार असतो. या गेम्सच्या बाबतीतही तसंच झालं. आम्हाला अगोदर समजलं आपल्याला तिथे पार्टिसिपेट करायचं आहे. आणि मैदान कसं आहे, आपलं प्रत्येक फायर स्टेशनला एक ठराविक मैदान आहे, त्याच्यामध्ये आपले डेली रुटीन चालतात, परेड चालतात, त्यानंतर एक ठराविक पिरियड असतो त्याच्यामध्ये स्पोर्ट्स पण चालतात.
त्यावेळेस त्याची रुटीनली परेडची प्रॅक्टिस होत असते, स्पोर्ट्सची प्रॅक्टिस होत असते आणि टफेस्ट फायर फायटर अलाईव्हमध्ये मोस्ट ऑफ आपला जो इव्हेंट आहे तो फायर फायटिंगशी रिलेटेड हा इव्हेंट असतो. त्यामुळे लॅडर चढणं, टॉवरमध्ये जाणं, डमी उचलणं, खाली येणं, हेवी वेट उचलणं, त्यानंतर कायझन मशीन मारणं, ही प्रॅक्टिस आपल्या रुटीनली डेली चालूच असते. त्याचाही आम्हाला तिथे फायदा झाला. आणि त्याचबरोबर सांगायची गोष्ट म्हणजे काय, मागच्या एक मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे 360 कॉम्बॅट इंटरनॅशनल ड्रिलचा इव्हेंट झाला होता, जो आपल्या चीफ साहेबांनी ऑर्गनाईज केलेला. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला टफेस्ट फायर फायटर अलावसाठी, कारण ऑलरेडी आमची प्रॅक्टिस जी आहे एक महिना आम्ही ती प्रॅक्टिस कंटिन्यू, जे कलिनाला आपलं महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचं ऑफिस आहे तिथे तो सेटअप बसवलेला, तिथे आपण कंटिन्युअसली एक महिना कम्प्लीट त्या इव्हेंटची प्रॅक्टिस केलेली 8 तास सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत. आणि त्याचप्रमाणे आपण मार्चमध्ये जो इथे इंटरनॅशनलचा 360 कॉम्बॅट ड्रिल झाल्या होत्या त्यामध्ये आपल्या मुंबई अग्निशमन दला व्यतिरिक्त केरळा, गोवा, त्यानंतर झारखंड, उत्तराखंड या इकडच्या पण टीम पार्टिसिपेट होण्यासाठी आल्या होत्या, ज्या करून टोटल 32 टीम्सने इथे पार्टिसिपेट केलं होतं. इंडियाच्या 16 टीम्स आणि आउट ऑफ कंट्रीच्या 16 टीम्स, त्यामध्ये आपल्या मुंबई अग्निशमन दलाची जी माझी टीम होती तिला बेस्ट इंडियन टीमचा अवॉर्ड मिळाला होता. ह्याचा एक कॉन्फिडन्स वाढलेला होता आमचा, त्याच कॉन्फिडन्सचा आम्हाला तिथे त्या टफेस्ट फायर फायटर आल्यावर जो इव्हेंट इंडिव्हिज्युअली करायचा होता त्याच्यामध्ये मला खूप फायदा झाला. हां, आपल्यासोबत आहेत संजय चव्हाण, अग्निशमन दलाचे जवान. मला एक प्रश्न होता तुम्हाला विचारायचा की आता तुम्ही विदेशामध्ये जाताना पासपोर्ट लागतो, तर पासपोर्टसाठी काही धावपळ झाली का? काय आपले साधारण आपल्या गावी वगैरे असं काही प्रकार नसतो, आता विदेशात जाताना पासपोर्ट लागतो. आणि घरचे जेव्हा तुम्हाला कळालं घरच्यांना की तुम्ही आता साऊथ कोरियाला चालत, त्यावेळी घरी कसा अनुभव होता आणि तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये कुठलं पारितोषिक मिळालं याबद्दल काही सांगू शकाल का? जय हिंद, माझं नाव संजय चव्हाण आहे, मी बोरिवली प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. माझ्याकडे पहिला पासपोर्ट होता माझ्याकडे, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम आलाच नाही. पण जेव्हा आमची ब्रिगेडची फर्स्ट टाईम टीम म्हणजे हा रेकॉर्डच झालेला आहे इतिहासमध्ये की फर्स्ट टाईम म्हणजे इंडियाच्या बाहेर स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट म्हणजे इंटरनॅशनल दौरा फर्स्ट टाईम होता होता. आणि घरच्यांचा अनुभव सांगायचा म्हणजे घरचे हे बोले तुम्ही पार्टिसिपेट व्हाच, ह्या स्पर्धेत तुम्हाला जायचंच आहे आणि तिकडे जाऊन परत इकडे अनुभव तिकडचा घ्या, इंटरनॅशनल लेवलचा अनुभव घ्या. आता माझा जो इव्हेंट्स होता तो मॅरेथॉन्स होता 10 किलोमीटरचा. युवनमध्ये प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे माझी नेहमी प्रॅक्टिस सुरू असायची, जवळजवळ मी दिवसाला 6 किलोमीटर नेहमी पळायचो. सकाळी आमची 7 ट्रेनिंग सुरू व्हायची आणि ती सकाळी 11 वाजेपर्यंत चालू असायची. पण जो सकाळचा इव्हेंट असतो 7 ते 8 वाजेपर्यंत हा आमचा रनिंग इव्हेंट असतो. हा इव्हेंट मध्ये आमचे जे प्रशिक्षक असतात आपले रिक्रुटमेंट नवीन येतात त्यांच्यामुळे डेली 45 मिनिटं मी धावतो त्यांच्याबरोबर, तो आमच्या अनुभव होता रनिंगचा. बरोबर. पण ते विदेशांमध्ये रनिंग करणे आणि त्यांच्याबरोबर रनिंग करणे यामध्ये अनुभव खूप फरक होता, कारण तिकडचं क्लायमेट आणि आपलं क्लायमेट यामध्ये फरक होता. आपलं क्लायमेट कसं ह्युमिड क्लायमेट आहे आणि तिकडचं क्लायमेट म्हणलं तर एकदम थंड क्लायमेट, कूल क्लायमेट. आणि शक्यतो आमच्या तिकडे झालं पावले फक्त जेवणाचा पावले निर्माण झालं, कारण तिकडचं जेवण आणि आपलं जेवण खूप फरक आहे. कारण त्यांचं जेवण बघायला गेलं बॉईल जेवण असायचं मसाला आणि आपलं जेवण मला माहिती स्पायसी. पण आमचे सर होते, घोष सर होते, त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन आपण दिल्या होत्या की जाताना तुम्ही स्वतःच्या वस्तू म्हणजे राईस, डाळ, चहा, साखर ह्या ज्या वस्तू त्या बरोबर घ्या, कारण तिथे तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होईल. आणि तो प्रॉब्लेम निर्माण झालाच तिथे आम्हाला, तर तिथे गेल्यानंतर आम्हाला मेन म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम झाला, कारण कोरियामध्ये गेल्यानंतर ते प्युअरली आपल्या लँग्वेजमध्ये बोलायची आणि जर आपल्या त्यांच्याशी डिस्कस करायचं असेल तर आपल्याला त्यांना ऍप दाखवायला जर मोबाईलवर की आपण वस्तू घ्यायची आहे तेव्हा ते जे ऍप दाखवून ती वस्तू आपण घेतो. आणि दुसरं म्हणजे आमचे सगळे जे 13 लोक होते आम्ही जे प्रत्येकाने 1/2 किलो राईस घेतलं होतं, चहा घेतले, साखर, नंतर खाण्याचे पदार्थ, जेणेकरून आम्ही त्या 10 दिवसामध्ये आम्ही त्या ह्याच्यावर राहिलो टिकलो आणि स्पर्धेमध्ये प्राईज मिळवलो.